झाडावरती ना कुठे कुठे एक एक दोन दोन आहेत. हा बघू दे कसं आहे, बऱ्यापैकी हा आहे, पिकला आहे. या अशा जिंचा खाल्ल्या ना 2 दिवसात हॉस्पिटलमध्ये ॲडमिट. खूप फिरल्यानंतर मित्रांनो आपल्याला 2 करवंदे आहेत ना ते पिकलेले भेटलेत, खूप बरं वाटलं. तर नमस्कार मित्रांनो, मी अंदर गोस्वामी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो आता वाजलेलं आहे 5:00 आणि आता आपण निघालो आहोत आपल्या गावाजवळच्या काळभैरव मंदिराकडे जायला. आणि आपण आहे ना बाईकने जाणार आहोत, थोड्याच अंतरावर आहे आणि खूप सुंदर असं मित्रांनो वातावरण आहे तिकडे. तर तिकडे जाऊया आणि आपण दर्शन घेऊया. तिकडे काही कोकमाची झाडे पण आहेत, तर आपण कोकम बघूया आलेत काय आणि थोडं फिरूया तिकडे. तर खूपच मजा आली मित्रांनो, ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा. हो हो हो, माझा म्हणणं तुझ्या पप्पाला काय मी पाहाय नाही गेला आणि तो उभा जाणार इथं बघा नातू ना. हो हो, दोन चालला त्याविषयी पाहिलं होतं आणि घरी पाहिला होता ना तेव्हा बोलला गायाचा नातू ना. बरोबर, चला जा सावकाश. तर इथे बघा आपला चपली आहे ना रेडी आहे आपल्याला घेऊन जायला देवलाकडे. आणि चला बसूया आणि जाऊया. तर चला मित्रांनो मस्त 5 मिनिटात आपण पोहोचलो आहोत ह्या काळभैरव मंदिराकडे. आणि बघा रोड पण आता बघा खूपच छान झालेले आहेत, मातीचे मस्त असे रोड केलेले आहेत, म्हणजे गाडी आहे ना ती इझिली येऊ शकते. तर चला मित्रांनो आता ना सर्वात पहिले आपण दर्शन घेऊया, त्यानंतर आपण आहे ना थोडंसं फिरूया इकडे. आता मंदिराला ना टाळा लागलेला आहे, तर इकडे बघा मित्रांनो टाळा आहे. आपल्याला आतमध्ये जाऊन काय दर्शन घेताना येणार, आपल्याला बाहेरूनच पाया पाडावा लागेल. चला बाहेरून दर्शन घेऊया आणि फिरूया. झाडं बघा खूप सारी झाडं आहेत, आंब्यांची कोकमांची. चारी बाजूला ना जंगल आहे आणि आपलं गाव आहे ना ते त्या साईडला आहे. इकडे आपलं गाव आहे, आपण आहे ना आता याच रोडने आलो आहोत. तर चला मित्रांनो आपल्याला दर्शन घेऊन झालेलं आहे आत्ता. आणि आता आपण आहे ना बघूया हे कोकमांच्या झाडावरती कोकम आलेले आहेत का, आपल्याला बघूया खायला मिळतील का कोकम. एकटेरी दिसतोय काय, करवंद आहेत ना, केवढा मोठा आहे काय हा हंदोबाचा बोर आहे. एक करवंदा बघा केवढी मोठी मोठी आहे हे बघा, पण लागतात मस्त लागतात भारी. या मित्रांनो करवंद खायला कच्ची. मस्त मित्रांनो आपल्याला ना कोकम भेटतील असा विचार करून आपण या कोकमाच्या झाडावरती आलेलो. कोकम आहेत ना ते कच्चे आहेत, मला वाटलं पिकाला सुरुवात झाली असेल पण कोकम. अरे इथे खाली खाल्लेले दिसत रे, हे बघ खाली पडलेले आहेत रे, बरीच आहेत हे बघ. कच्चे नाहीत, कच्चे नाहीत, हा पिकलेली वरती असतील. अरे हा बघ इथे पिकलेला हाय, हो बघ लाल लाल आहे, लाल लाल झालाय मग त्या साईडला हे देख. तर मित्रांनो आपल्याला ना कोकम आहे ना ते आता भेटतेत झाडावरती ना कुठे कुठे एक एक दोन दोन आहेत. हा बघू दे कसं आहे, बऱ्यापैकी हा आहे, पिकला आहे, थोडा कच्चा आहे पण ठीक आहे, बघूया खाऊया. हे बघा आणि कोकम फोडला आहे आणि बघा आतमध्ये काय खोबरा कसा लागतोय. पाड 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 पडला वाटतं, पडला 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 इथे सोडीर पडला. हा बघ
मस्त एकदम. हा पिकलाय, हा थोडा खराब वाटला, खराब झालाय रे थोडासा. चालेल ना, आत्ताचा नाही तो, पुढे त्याला बघूया. मस्त एकदम पूर्ण रस बाहेर काढला. अरे एकच आहे मध्ये बी आहे, थोडा मोठा कोका म्हणे एक बी फक्त. हा कसा आहे आंबट? या मित्रांनो कोकम खायला पाहिजे का तुला? आम्ही खातो. गोड आहे ते, आता मोठे मोठे गोड आहेत. झाडावरती चढलेलं पण झाडावर पण आहे ना, वरून तर काही दिसतच नाहीत, खालूनच दिसतात पिकलेले. तर हा दगडाने पाडलाय, खाऊन बघूया आपण. आहेत गोड आहेत, थोडा आंबट गोड आहे, साधारण हा एवढा पण आंबट नाही आहे, मस्त आहे गोड. तर चला मित्रांनो आपण आहे ना आता दर्शन पण घेतलं आहे, आणि मेन म्हणजे आपण हे कोकमावरती, त्या कोकमांच्या झाडावरती कोकम आलेले आहेत की नाही आणि पिकले आहेत की नाही ते बघायला आलेलो. आणि आपलं बघून झालेलं आहे, कोकमवरती कोकम तर आहेत पण हिरवे आहेत, पिकलेले नाहीत. आणि पिकलेले आपल्याला दोन चार भेटले, ते आपण खाल्ले. आता आपण जाऊया दुसरीकडे. तर मित्रांनो हे बघा आपण आहे ना आता कुठे बसलेलो आहोत, इथे आहे ना हा आंब्याचा मस्त एक झाड आहे. त्या आंब्याच्या झाडावरती ना भरपूर कैऱ्या लागलेत, खूपच जास्त कैऱ्या लागलेत, पूर्ण आहे ना कैऱ्याने भरलेला आहे हा आंब्याचं झाड. हे बघा एकच नंबर. तर मी मारतो, हो पाडली, दोन पाडले, जबरदस्त. त्याला माहिती आहे एक दगड मारेन तरी पाडेलच एक तरी, बघू. कायद्या तर आहेत पण एकदम बेकार आहेत, 10-15 पाडल्या. नको पाडू, एक आहे ना अर्धी पिकलेली कैरी भेटली आपल्याला, पिकले थोडीफार आंबट लागते. आणि ह्या कायद्यात ना त्या पूर्ण चिकालू आहेत. पूर्ण चिकच याच्यामध्ये भरलेला आहे, बेकार कैऱ्या आहेत. म्हणून या आंब्याच्या झाडावरती एवढ्या कैऱ्या आहेत, तर मला वाटत नाही कोणी ठेवलं नसतं एवढ्या कैऱ्या. रुक जाव रुक जाव रुक जाव रुक जाव रुक जाव रुक जा मोती. इकडे आहे हा चिंचचं झाड, आणि बघूया चिंच लागलेत काय, चिंच तरी बघूया आपल्याला भेटते की नाही. तर ही बघा मित्रांनो ना मी यांना चिंच पाडली, आणि चिंच बघू शकता तुम्ही एकच नंबर आहे. या अशा चिंचा खाल्ल्या ना 2 दिवसात हॉस्पिटलमध्ये ॲडमिट. बाबा इथे आंब्याचं झाड आहे का कोणता आलेला कैरा आलेला? कैरा आले तिथं मोठा आंबा आहे, आलेत त्याला कैरे आहेत भरपूर आहेत, खूप आहे. चढणार कोण नाही पाडू शकतो ना खालून खालून दगडाने पुढे आहे तिकडे. ठीक आहे जाऊन बघतो. आपण कोकम खायला गेलो तिकडे, आपल्याला माहिती पडलं की कोकम आलेत पण कच्चे आहेत, पिकलेले नाहीत. पण पिकलेले तिकडे दोन चार तरी भेटले. नंतर इकडे आलो, इकडे कैऱ्या लागलेत एका झाडावरती, पण त्या पूर्ण चिकाने भरलेल्या आहेत आणि खूप बेकार कैऱ्या लागतात. त्या तशा कैऱ्या खाल्ल्या ना तर घशाला खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि चिंचजवळ आलो तर चिंचच्या इथे तर सगळ्या एक्सपायर झालेल्या चिंच आहेत, खूप लेट आलो मला असं वाटतंय. आणि पुढे जाऊया बाबा पुढे बोलले जायला, तिकडे आपल्याला कैऱ्या भेटू शकतात चांगल्या मस्त. तिकडे बघूया कैऱ्या भेटल्या ना तर पाडूया, आणि आपल्याकडे ना मीठ मसाला आहे मस्त खाऊया आणि मजा करूया. इकडे बघा एक पण आहे ना करवंदाची जाळ आहे, आणि बघा करवंद खूप आलेले आहेत, पूर्ण भरले आहेत बघा, खूपच भरले आहेत. हा पिकला वाटतं तो नाही बा, हा हा इथे इथे इथं इथं दाखव. हा बाबा आपण इथं पण विकलं तर पण काढ. वा मस्तच एकदम दाख पीस काढला फुटला तो. हे बघा खूप फिरल्यानंतर मित्रांनो
आपल्याला दोन करवंदे आहेत ना ते पिकलेले भेटलेत. खूप बरं वाटलं. पहिल्यांदाच खातो, अजून खाल्लंच नाही, एक पण नाही खायला भेटलंय. हा पहिला आहे, एक नंबर. सुरुवात मस्त झालेलीच आहे. मित्रांनो, ही जी जाळ आहे ना, त्या जाळीवरती आहेत ना ते भरपूर करवंदे आलेले आहेत. आणि ती मला असं वाटतं ना, एक 4 ते 5 दिवसात आहे ना मित्रांनो, हे करवंदे ही पिकायला स्टार्ट होतील. ऑलमोस्ट पिकायलाच आलेत. 4 दिवसात आपल्याला हे करवंदांना मस्त तयाऱ्या भेटणार आहेत. इकडेच आपल्याला सर्वात पहिला नंबर लावायला लागेल करवंदा खायला. हे बघा. चला मित्रांनो, आता आपण चाललोय घरी. कारण आहे ना, आपल्याला तो बाबांनी सांगितलेला झाड आणि तो कुठं दिसलाच नाही. आणि आता आपण चाललोय घरी. तर मित्रांनो, चला ह्या आजच्या ब्लॉगला आपण इथेच एंड करूया. आपण खूप ठिकाणी फिरलो, 2-4 करवंदा खायला भेटली, 2-4 कोकम खायला भेटले, 2-3 कैऱ्या पण खायला भेटल्या. खूप काही असं खायला भेटलं नाही. अजून टाईम लागेल, 1-8 ते 10 दिवस लागतील. त्यानंतर आपल्याला आहे ना खूप बरंच काही आपल्याला ह्या रानात खायला मिळू शकतं. तर चला मित्रांनो, आजच्या या ब्लॉगला आपण इथेच एंड करूया आणि आता घरी जाऊया. मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असा सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. सरा डाटा, बाय बाय.